एक अत्यंत आनंदाची बातमी आहे आपल्याकडे, आणि आजचा दिवस ही जागा खरोखर मी धन्यवाद मानतो ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे की त्यांनी आजचा दिवस निवडला, एक खुश खबर आहे आणि खरोखर सन्मानाची ही बाब आहे. आगरी समाजाला नेतृत्व मिळालं. ठाणे जिल्ह्यामध्ये एखाद्या राजकीय पक्षाने पहिल्यांदाच नेतेपद, सर्वोच्च पद असतं अध्यक्षानंतर एखाद्या पक्षाचं संघटनेचं, नेतेपद आगरी समाजातील एका तरुणाला मिळालं. त्या तरुणाचं नाव आहे राजूदादा पाटील. राजू पाटील यांचा सत्कार ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्यातर्फे मी हा सत्कार आयोजित केलेला आहे. निस्वार्थी राजकारणी, आगरी समाजाची शान, अत्यंत कमी कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले आमचे हे राजूदादा पाटील. मी सर्वांना विनंती करतो, आगरी समाजाचा हा शान आहे, सगळ्यांनी उभं राहून त्यांचा सन्मान करायचा आहे. मनसे अध्यक्ष, मराठी हृदय सम्राट माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आगरी समाजातील माननीय राजूदादा पाटील यांची, त्यांचे कार्यकुशल नेतृत्व पाहून नेतेपदी नियुक्ती केली. मी सन्माननीय आमचे अनंतजी तरे साहेब यांना विनंती करतो की राजूदादा पाटील यांचा सन्मान करायचा आहे. अजूनपर्यंत ठाणे जिल्ह्याला कुठल्याही राजकीय पक्षाने नेतेपद एवढं सर्वोच्च मोठं पद दिलं नव्हतं, परंतु या तरुण नेत्याला, या तरुण आपल्या सर्वांच्या लाडक्या नेतृत्वाला राजूदादा पाटील यांना मनसेचं नेतेपद बहाल केलं. त्या सन्माननीय राजूदादा पाटील यांचा हा सन्मान होतोय. ठाणे महानगरपालिकेचे माजी व प्रथम महापौर सन्माननीय आनंदजी तरे साहेब, दिलीपजी वेंसरकर साहेब, एकच वादा राजू दादा, धन्यवाद. धन्यवाद सर. सन्मान देत आहेत महाराज प्रौढ प्रताप पुरंदर हिंदवी स्वराज्य संस्थापक गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. धन्यवाद. धन्यवाद गावदेवी क्रिकेट संघ, त्याचबरोबर खार्डीगाव, श्री दिनेश हिरामन पाटील संचालक नाहर हॉस्पिटल यांच्यातर्फे अजून एक सत्कार आहे सन्माननीय राजूदादा पाटील यांचा. आज अत्यंत कमी वेळात राजकारणात खूप घासावी लागते असा नियम आहे, परंतु अत्यंत कमी वेळात सन्माननीय राजूदादा पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्र एक तरुणांची अशी फॅन क्लब, तरुणांची अशी फळी तयार केलेली आहे आणि त्याचंच हे फळ आहे राजूदादा पाटील यांना नेतेपदी, मनसेच्या नेतेपदी बहाल केलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद राजेशजी. धन्यवाद राजेशजी. हृदयातली जी इच्छा होती ती आज या ठिकाणी प्रमोदजी रतन पाटील यांच्यासाठी पूर्ण झालेली आहे आणि खरंच हा अत्यंत अनमोल क्षण आहे आपल्या आयुष्यातला, कारण असा क्षण परत आपल्या आमच्या आयुष्यात कधी येणार असा प्रश्न येतो. तर अभिनंदन त्यांचं अप्रतिम अप्रतिम हा सत्कार महत्त्वाचा आहे, कारण फार कमी लोक असतात दुर्मिळ जे निस्वार्थपणे करत असतात आणि हीच राजूदादांची ओळख आहे, प्रमोदजी रतन पाटील यांची ओळख आहे जे या ठिकाणी आपण पाहिलं.